आपण आज एक गोडाचा प्रकार पाहणार आहोत, त्यासाठी साहित्य काय काय घेतलं ते पाहूया। इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पाणी आवश्यकतेनुसार घेऊया। एक वाटी मँगोचा पल्प आहे, अर्ध्या वाटीला थोडी वर साखर घेतलेली आहे। इथे केसर पाण्यात भिजवून घेतलेलं आहे, पिस्त्याचे काप, मीठ थोडंसं, आणि ही एक वाटी आटवलेलं दूध आहे, म्हणजे अर्धा लिटर दूध आटवून अर्ध करून घेतलेलं आहे, म्हणजे पाव लिटर दूध आहे। पुढची कृती करूया। मी यात पीठ घेतलेलं आहे, यात पाणी टाकून हे थोडं सैनसर भिजवून घेणार होत आहोत। तुम्ही इथे पाहू शकता याप्रमाणे पीठ पातळ केलेलं आहे। पुढची कृती करण्यासाठी आपल्याला एक भांडं पाहिजे असं, आणि एकदम बारीक अशी चाळणी पाहिजे, किंवा तुमच्याकडे अशी जर नसेल तर तुम्ही पातळ असा कपडाही घेऊ शकता हे पीठ चाळण्यासाठी। पुढची कृती करूयात आपण। हे पीठ असं थोडं थोडं याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला, आणि असं असं याचं ह्या पीठापासून आपल्याला याचं दूध काढायचं आहे। ही कृती करण्यासाठी 15-1 मिनिटं लागतील आपल्याला एवढं पूर्ण काढण्यासाठी। हे असं जे खाली पडेल ते दूध वापरणार आहोत आपण रेसिपीसाठी, आणि वरचं काढून टाकणार आहोत। इथे आपलं हे पीठ खाली म्हणजे याचं दूध काढून आहे, तयार आहे। हे थोडंसं राहिले ते दाखवते मी तुम्हाला, आणि याच्यासाठी लक्षात ठेवायचं की एकदम बारीक सपिटाची चाळणी जी म्हणतात ना तीच आपल्याला घ्यायची आहे। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पातळ कॉटनचा कपडा घेऊ शकता। याचं दूध जे आहे ते व्यवस्थितच निघालं पाहिजे जेणेकरून रेसिपी आपली व्यवस्थित होईल। तुम्ही पाहू शकता हे कसं जाडसर उरलेलं आहे वरती, मी तुम्हाला वाटीत काढून दाखवते। एवढ्या एक वाटी मिश्रणामध्ये हे एवढं निघालेलं आहे आपल्याकडे, हे एवढं निघालं आहे, आणि हे इतकं दूध निघालेलं आहे। आता आपण हे मी एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते, मग आपण पुढची कृती पाहूयात। आता जे गव्हाचं दूध आपण काढलेलं आहे त्यामध्ये हे आटवलेलं दूध टाकूया। गव्हाचं मिश्रणही एक वाटीच भरत आहे मी, मोजून पाहिलंय दूध एक वाटी। ह्यामध्ये साखर आपण थोडी कमी याच्यासाठी घालतो आहे की आंबाई गोडसरच आहे, याच्यात थोडंसं मीठ, हे चांगलं मिक्स करून आपण गॅसवर शिजायला ठेवूयात। आता हे मिश्रण आपण एका पॅनमध्ये शिफ्ट केलेलं आहे कढईमध्ये। आता याला आपल्याला कंटिन्युअसली हलवायचं आहे, आणि जोपर्यंत घट्ट येत नाही तोपर्यंत कंटिन्युअसली हलवायचं आहे। नाही हलवलं तर याच्यात मग गाठी तयार होती। तुम्ही ते पाहू शकता आपलं मिश्रण घट्ट होतं आहे। आता याला कंटिन्युअसली हलवायचं आहे, याला हलवून याच्यात जे लंब्स आले ते निघूनही जाते। तुम्ही ते पाहू शकता मिश्रण कसं घट्ट झालं आहे। यामध्ये मी आता केसरचं पाणी ॲड करते आहे। मँगो पल्प इथे आपण 15 मिनिटं आंब्याचा रस टाकल्यानंतर 15 मिनिटं शिजवलेलं आहे। आता हे झालं कसं ते पाहण्यासाठी हाताला तूप लावलंय, आणि असं असं करून पाहायचं याच्यावर, गरम याच्यावर हाताला नाही चिटकत आहे म्हणजे हे शिजलंय। आता हे पान काढूयात, बंद करूयात गॅस। हे मिश्रण असं तुम्ही कॉटनच्या कपड्यावर किंवा तूप ताटाला लावायचं, आणि त्याच्यावर टाकून थंड होऊन मग त्याच्या वड्याही पाडू शकता। आणि हे खूप छान दिसतं असं छोट्या छोट्या गोल गोल पोळ्या, म्हणून मी हे असंही दाखवते तुम्हाला, तसंही दाखवते।
असे छान तुपाचा हात घेऊन याला याला थापायचं आहे. हे गरम आहे तोपर्यंतच ही प्रोसिजर करायची आहे. या रेसिपीचं नाव आहे आंब्याची अमृत पोळी. ही बेसिकली विदर्भात बनवतात पण त्यामध्ये आंब्याचा रस नाही टाकत कोणी, साधी बनवतात. मी आज इनोव्हेशन म्हणून त्यात आंब्याचा रस टाकून बनवलेला आहे. कधीतरी आपण साधी पण पाहूया. इथे आपण छोट्या छोट्या पोळ्या टाकून घेतल्या आणि याची वडी कशी पाडायची ते पाहूया. तूप लावलेलं ताटात हे मिश्रण काढले, हाताने मी आधी थापलं आहे, आता वाटीने याला प्लेन करूया आणि हे थंड झालं की याच्या वड्या पाडायच्या. याच्यावर आपण पिस्त्याचे काप लावणार आहोत. एक 10 मिनिटांनंतर हे थंड झालेलं आहे, आता हे कसं काढायचं पाहूया. हे थंड झाल्यावर आपोआप सुटून येतं असं हे पाहू शकता तुम्ही, इझिली रिक्त खूप ते पूर्ण थंड होऊ द्यायचं. पण त्याच्यासाठी इथे आपली मँगो अमृत पोळी तयार आहे. रेसिपी नक्की करून पहा, कशी वाटली ते सांगा. लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.